झालं साहेबा, तुम्ही जून म्हटलं आला पण फ्लायओव्हरचे काम न्हू स्लॅब बसोवपाची सगळे झाले कंप्लीट. आता फक्त त्याची साईड बॅरिकेडूच उरल्या. ओके, ती चालू आहे. ते काम ते फास्ट करतात. आता किती जाता तिथून माती भरूक जाय न्हू. माती भरतलो म्हणल्यावर पावसान किती आला, पावसान ती ट्रॅक वसना, ट्रॅक निबत्ता. ट्रॅक निबलेल्या कारणाक लागून तिंग माती फिडींग करूंक मेळना. आणि तिका खूप प्रॉब्लम आहात. थिंगासर त्या ब्रिजाक लागून तिंग माती घालिली आहे. आणि तिका एक आमचो हे आहात उदकाचो वाव, आमचो दर्याचो फाटो तो पडलो अबाउट 100 मीटर रुंदी आहात तिका. आणि तिका किती केला, तिच्या पायपां घातलेल्या कारणाक ते चकाप झाला. प्लस आता हायवेची तिंग माती उडलेली आहे. आणि तिंग सायडीच्या ट्रॅक ब्रॅक मळला जर तिंग उरता आयडी आहात. आणि खूप आहात सर प्रॉब्लम. सारे हे झाला भाजी पिळी झालेली आहे. तिंगा केबल गेल्या उदकांतल्यान. ते केबल फाल्यां तर आता मातसो शॉर्ट जायत करून उदकान देवता तो मरूंक शकता. पण असो प्रॉब्लम आहात थिंगा. ते आम्ही चिंतला आता उलोवपाक. आणि हे फ्लायओव्हरचे काम फास्ट जातात. केन्ना म्हणल्यार रेडी जातलो? सध्या रिबंदर जो रोड आसा पळय, रिबंदरच्यान वयता तो सध्या कंडिशनान सारखो प्रॉपर ना. ट्रॅफिक हांगा चड जाता ह्या रस्त्यार. ह्या रोडाक प्रॉब्लम जाता. हिंगासर मातशें कंजेशन जाता. ट्रॅफिक स्लो वयता. पण ट्रॅफिक पोलिसांकूय सांगला तुम्ही बाबा आणि पर्सनल घालचे म्हणजे एकूच असतं, एक कहो मेंटेन करतलो. सांगलेले कित्याक तिंगासर म्हणजे जावंच, ट्रॅफिक नसताना तिंगासर जायना. त्या गाडयो चुगोवची येता, पणजेच्यो येता. आणि तिंगा मातशें डिले जाता. जुलय एंड म्हणल्यार जातलो म्हाज्या हिसपान जावंक जावं. कित्याक आता पळय तुका टायमींग दिलो कितें आसता. हांव कितें करतलो ते कॉन्ट्रॅक्टराकूच हाडून एक दीस सिटूय येता. तुका त्यांनी आपल्या तोंडान तुका सांगून पेंजीएम हायवे, नॅशनल हायवे, ताका न्हू तेणी पायपां घातलेलीं आहा. गव्हर्मेंट आदी तिका एक कलवट आसली, आदी आदल्या सर्वीस रोडाक तो नेरो आसलो. आता तो ब्रॉड केला ते पायपां घातलेल्या कारणाक मात ते चॉकअप जाला. साडे तीन पायपांचेर ते चलताले. आतां कितें जालां, उदीक तुका आमच्या गांवचे मिरचेचे सोयाचे ते दर्याक वचूंक जाय. आनी दर्याचे उदीक तुझर येवंक जाय मानशेर. ते कितें जालें, ते चॉकअप जाले न्हू. आतां उदीक तिन्ना बंद केलें जाल्यार तिन्ना वयता. आता कितें जालां, तिंगा न्हू दोन कलवट आहा. हिंगा आमच्या वाडये वाडयेचे तोये आहा. त्या तोयाचे 4 मिटराचो कलवट आहा. बट हिंगा उदीक ब्लॉक जाला म्हणजे कितें जाता, ते वाडयेच्या वयल्यान वयता न्ही पयली. आनी वाडयेचो रोड फुट्टालो. आतां वाडयेचो रोड आमी उंच काडलो उदीक येता म्हणून. आतां वाडयेचो रोड उंच काडलो म्हणून आल्वाचो सोपलो देंवलो. तो सोपलो देंवलो म्हणून ते उदीक आल्वाच्या रोडार उडोवंक लागलो. हो मेनू हे सोपले जालां हायवेच्या पायपांक लागून मिसमॅनेजमेंट जालें. आनी तिगासर एका जेक्सीच्या फुडल्यान हायवेक तिगाय पडलो कलवट. जो आतां म्हाजे दोन व्हडले कलवट आमच्या अगोदर सीएमान आमचे पास करून दिल्या. ताका आमी सारके ग्रेटफूल आमचे लोक. नाजाल्यार तिंगा उदीक पिड्या जातालीं. तें आतां उदीक रोटेट जातलें. आतां सद्याक आमी एक करता. दुसरो करपाक गेले न्हू मागीर ते आमकां एक्सिबिशनाक त्रास जाता तिंग गाडयेक. ताका लागून तो आमी चिंतला एक्सिबिशन जाम करपाक. ह्या कलवटे काम चालू आहा. दोनी घेतल्या. मात एकूच रोड आमी कनेक्ट करतले ती सायडीच्या. हायवे हायवे ऑथॉरिटी आहा तेंच्यानी नॅशनल हायवे फूल बांधलो. आणि आता कलवट कन्स्ट्रक्शन करता. एक खंय तरी हे इमप्रॉपर आणि अनप्लॅन डेव्हलपमेंट. पायपां पळय घाली न्हू, पायपां मातशी केलो येता. पायपां ह्या व्हडल्या कामांक चलो ना. आणि त्यांना इंजिनियरां त्यांना आम्ही कितें हाडले मामीच्या पयली. त्यांना आम्ही कितें जाता पायपां घालतात. आमी सदांच वाव पळोवंक जाय उदकाची. उदकाचो वाव येता तिंगासरूच तुका कलवट जावं. उदकाचो वाव तर हिंगा येता आनी कलवट तर दुसरे कडे घातलो जाल्यार ते मागीर अशें प्रॉब्लम आसा. झाडां जाल्या, मॅनग्रोव जाले, हीं सगळीं शेतां आमच्या लोकांची. सगळीं कलवट हें मॅनग्रोव जाल्यार सगळ्यांक